बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी समाधान वाळके यांचे हरवलेले 95,880 रुपये पोलिसांच्या मदतीने परत मिळाले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती मोठी असून तालुक्यातील अनेक शेतकरी मालाची विक्री करण्याकरिता शहरात येतात. तर आज तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी समाधान वाळके हे तूर विकण्याकरिता बाजार समिती येथे जय किसान मार्केटमध्ये आले होते. यावेळी 95,880 रुपयांची तूर विकून वाळके हे नथ्थानी यांच्या किराणा दुकानात तेलाच्या भावाची विचारपूस करण्यास गेले असता त्यांनी पैसे असलेली पोतळी तेथेच विसरल्याचे त्यांना लक्षात आले. नंतर त्यांनी बाजार समितीतील मित्रांसह पोलीस स्टेशन गाठले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर दुकानदाराला विचारपूस केली असता दुकानदारांनी सांगितले की पांढरी पोतळी खूप वेळची येथे आहे. यावेळी पोलिसांनी पोतळीची पाहणी केली असता त्यामध्ये शेतकरी समाधान वाळके यांचे 95,880 रुपये दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची पैसे असलेली पोतळी समाधान वाळके यांच्या सुपूर्द केली असून शेतकरी वाळकेंनी भाऊक होऊन पोलिसांचे आभार मानले. चिंचपूर या गावातील समाधान वाळके हा शेतकरी त्याचे तूर घेऊन जय किसान कृषी उत्पन्न समिती बाजार समिती येथे आला. त्याने तिथं तूर विकले आणि तूर विकल्यानंतर त्याला 95,880 रुपये मिळाले आणि तो पैसे घेऊन तो मग मार्केटिंग करता वेगवेगळ्या ठिकाणी गेला आणि नंतर त्याला लक्षात आलं की आपले पैसे कुठेतरी पडले म्हणून आणि तो तसाच डायरेक्ट पोलीस स्टेशनला आला. पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी आपली DB टीम त्याच्यासोबत पाठवली. तो ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या त्या ठिकाणी शोध घेतला पण त्याला व्यवस्थित सांगता येत नाही एक्झॅक्ट कुठे गेला. तरीसुद्धा पोलिसांनी CCTV फुटेज चेक केले आणि तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने आम्ही दुकानात चेक केले तेव्हा तो एका किराणा दुकानात गेला होता. नथानी किराणा दुकान त्याच्या इथेही CCTV फुटेज होते. तर त्यांनी विचारलं साहेब तुम्ही कुठे काय काय करता कुठे फिरताय. त्यावेळेस सांगितलं की या इस्माचे पैसे हरवलेले आहे आणि त्यांनी ते त्याच्या पोत्यामध्ये बांधून ठेवले होते आणि ती थैली त्यावेळेस